राहुल गांधींनी असं म्हटले की 50% आरक्षण द्यायचं ते आम्ही उघडून फेकू. राहुल गांधीजींना आता स्वतःच्या गांधी नावाच्या आरक्षणाची चिंता लागलेली आहे आणि म्हणूनच कधी कास्ट सेन्सेस बद्दल बोलायचं, कधी आरक्षणाबद्दल बोलायचं आणि देशामध्ये मूळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक कशी होणार नाही यावर राहुल गांधी सारखे लोक प्रयत्न करतात. संजय राऊतने 32 मत राज्यसभेचे आहेत असं आपल्याकडे आहेत असं सांगितलं. आता ते मोजायला कोण गेलेले आणि विचारायला कोण गेले 32 मधले नेमकं राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत त्यांचे किती राहतील हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. सर महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री बाबा सिद्दीकी यांनी अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. कांग्रेस च्या नफरतच्या दुकानामध्ये आता मूळ काँग्रेसवाले पण राहू बघत नाहीये, त्यांना पण बाहेर निघायचं आहे आणि काँग्रेसचं नफरतचं दुकान आता कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर असल्यामुळे बाबा सिद्दीकी जी सारखा एक अनुभवी आणि कार्यक्षम कार्यकर्ता हा लवकरच योग्य निर्णय घेईल याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. साहेब यापूर्वी आता जनसंवाद यात्रा झाली विरोधकांकडून, त्यानंतर भास्कर जाधव आले, त्याच्यानंतर पुढील आगामी काळात सुषमा अंधारे आहे, त्याच्यानंतर आणि काही सेनेचे शरद कोळी आहे, अंबादास दानवे. मी परत परत वन खात्याला आता विनंती करणार आहे की आमच्या इकडे वनप्राण्यांचा त्रास वाढत चाललेला आहे आणि ह्या वनप्राण्यांच्या त्रासामुळे आमच्या सिंधुदुर्गची जनता हे हैराण झालेली आहे, त्याच्यामुळे वन खात्याने याच्यावर लक्ष घालावं एवढीच मी विनंती करेन. सर पुराच्या सभेमध्ये भास्कर जाधव यांना यानंतर कधी कुठलंही भाष्य करायला देणार नाही असं म्हटलेलं होतं पुरामधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी, तसेच राणे समर्थकांनी, त्यामुळे कुठेतरी त्या दिवशी जी सभा झाली त्या सभेच्या ठिकाणी भास्कर जाधव अनुपस्थित दिसले, काय वाटत? नो कमेंट. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्यासाठी आता सुरू झालेला आहे, याबरोबरच भाजप प्रणित किंवा भाजपचे जिथे राज्य आहे त्या ठिकाणी आता लवकरच मी उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांचं मनापासून मी अभिनंदन करीन की त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन समान नागरी कायदा हा आपल्या राज्यामध्ये लागू केलेला आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे की समान नागरी कायदा हा आमच्या महाराष्ट्रात लवकरात लवकर लागू करायला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये एक अतिशय सकारात्मक वातावरण तयार होईल आणि समान नागरी कायद्यामुळे आपल्या राज्याचे असंख्य प्रश्न सुटतील, ज्याच्यामुळे आपले राज्याची प्रतिमा उंचवेल. म्हणून लवकरात लवकर समान नागरी कायदा घ्यावा, कदाचित हे जे येणारं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये समान नागरी कायदा आणावा अशी मागणी मी सरकारकडे करणार आहे. शिंदे यांच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा, गुंडांसाठी चाललेलं राज्य असं ट्विट संजय राऊतांनी केलं. संजय राजाराम राऊत कदाचित विसरला असेल की त्याच्या घरात आणि त्याच्या मालकाच्या घरात हे किती गुंड राहतात ह्याबद्दल थोडी माहिती त्यांनी उद्या ट्विटरवर टाकली तर थोडं बरं होईल. मग उद्याचा फोटो त्यांनी आदित्य ठाकरेचा पण टाकावा की बाबा हा महिलांचे बलात्काराचे आरोप, महिलांचे खुनाचे आरोप असलेला हा गुंड आहे, किंवा संजय राजाराम राऊत स्वतः महिलांवर शिवीगाळ करणं, महिलांवर अत्याचार करणं असे असंख्य आरोप पण ह्या संजय राजाराम राऊतवर आहे. म्हणून आजूबाजूची गुंड शोधण्यापेक्षा मी आदरणीय फडणवीस साहेबांना मी विनंती करणार आहे, मातोश्रीवर बसलेले गुंड आणि भांडूप मध्ये मैत्री बंगल्यामध्ये राहणारा गुंडाला सर्वात पहिले त्याची परेड करा आणि लवकरात लवकर अटक करा.
संजय राऊत असं म्हणाले की आमची पण इच्छा आहे की राज्यातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला पाठवावं. ह्याच्यात सामाजिक क्षेत्रामध्ये का व्यक्तीला पाठवणं ही चांगली भावना आहे, पण त्याचबरोबर छत्रपतींच्या कुटुंबामध्ये आग लावणं, त्यांच्यामध्ये फूट पाडणं हे शोभनीय नाही आहे. वर्षानुवर्ष छत्रपती संभाजी महाराज हे खासदारकीसाठी माजी खासदार पण होते आणि प्रयत्न पण करतात हे जग जाहीर आहे. मग त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव जाहीर करणं, त्यांचं नाव पुढे आणणं म्हणजे ठाकरे कुटुंबामध्ये आग लावली, पवार कुटुंबामध्ये फूट पाडली आणि आता छत्रपतींचं कुटुंब नेक्स्ट टार्गेट संजय राजाराम राऊतचं आहे का, हा प्रश्न त्यांना त्यानिमित्ताने विचारला पाहिजे. यालाच अनुसरून असं एक म्हणत आहे की आमच्याकडे शाहू महाराजांच्या नावाचा प्रस्ताव आला आहे तरी भाजप तोडफोड करण्याचा विचार करत आहे. तोडफोडची ज्याची पीएचडी तोडफोड मध्ये आहे, ज्यांनी घर तोडण्यामध्ये आता उच्चांक गाठलेला आहे, त्यांनी दुसऱ्यांवर आरोप करू नये. आता संजय, मी काल पण प्रेसमध्ये बोललो, आज परत बोलतो, संजय राजाराम राऊत सारख्या व्यक्तीला घरात घ्यायचं का, हा असंख्य राजकीय घराणी आता विचार करायला लागलेली आहे. लोकसभा निवडणुकीआधी भाजप बरोबर अनेक छोटे छोटे पक्ष जात आहेत, अकाली दल सुद्धा जाण्याची शक्यता आहे, त्यांची चर्चा सुरू आहे. 2019 मध्ये ही युती तुटली होती, काय सांगायचं? आपला देश हा मोदीमय झालेला आहे, मोदींचीच गॅरंटी आमच्या देशामध्ये चालते. ही देशाची जनता जेव्हा बोलायला लागते तेव्हा असंख्य आमचे राजकीय पक्ष, छोटे असो की मोठे असो, जुने मित्र असो की नवीन मित्र असो, या सगळ्या जणांना ह्याची जाणीव झालेली आहे, माहिती आहे की ह्या पुढे मोदीजींचीच गॅरंटी 2024 चालत असल्यामुळे त्या मोदीजींच्या गॅरंटी बरोबर आमच्याही भविष्याची गॅरंटी त्याच्याशी जुडलेली असल्यामुळे हे सगळे लोक मोदीजींच्या मागे आता उभे राहणार आहेत. नक्की झालेला शिक्का मोर्तब आहे, आता फक्त मतदानाच्या दिवशीची वाट पाहतोय आम्ही. संजय राऊतांसारख्या व्यक्तींची आता दुकानं वाढत चालली आहेत आणि पक्षाची दुकानं एवढी झाली की आता कार्यकर्त्याने सांभाळणं देखील मुश्किल झालंय असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांचं म्हणणं बरोबरच आहे, संजय राजाराम राऊतचं दुकानच आहे, दुसऱ्यांच्या घरांमध्ये फूट पाडून, नातेवाईकांमध्ये फूट पाडून स्वतःच्या दुकानामधला माल विकायचा हेच संजय राजाराम रावची धंदा आता धंदा आहे. थँक्यू.